अरे हे हाताने लिहिलेलं आहे, मला वाटलं टाइप्ड असेल हे भाषण. टाइप्ड असू दे की हाताने लिहिलेलं असू दे, पस्सी की करणार आहे. अरे हाताने लिहिलंय म्हणल्यावर आता आपल्यालाही हाताने लिहायला लागणार ना. तो लिहूया. तू बता मेनू की लिखणार. मॅ लिख के देतो बता. आपलं अक्षर वाचता येणार आहे का त्यांना? हे किती वळणदार अक्षर आहे बघ, असं लिहिता येणार आहे आपल्याला? नाही शेट्या, आता आप्पा माईच्या अपमानाचा बदला कसा घेऊ मी? सच्चा हा, एक काम कर ना, एक कागद फाड दे. हा ओए सरपंचदार को भाषण ही नहीं मिलेगा तो की बोलेगा? ओए हो गया ना बदला. अरे भाषण नसेल तर रानडे 3 मिनिटात नवीन भाषण लिहून देतील त्याला. आपल्याला ना याच भाषणाचं काहीतरी करायला हवं रे. हे बक्या, तुला आठवतो तुला शाळेत कमी मार्क मिळायचे, मग आणि मग तू नानजोशी काकांची सही स्वतःच करायचास. मग काय झालं? अरे आणि याचं अक्षरही छान आहे. म्हणजे बघ, रानड्यांच्या हँडरायटिंग मध्ये आपल्याला जे हवं ते लिहून देऊ शकतो. नाही ऐका ना, ऐका ना, काय माहितीये का, माईक टेस्टिंगला जायचंय मला आणि तुला सांगतो इतकी कामं आहेत माहितीये का, मला जरा जायचंय. ओके बाय. हम तेरे बिन अब रह नहीं सकते. सचिन प्लीज आमच्या कानांवरती दया कर. नाही माझं कसं आहे ना, माझा आवाज जरा आमच्या अप्पांवर गेलाय. पण आपल्या स्नेहाचा आवाज तिच्या आईवर गेलाय. तर आता स्नेहा आपल्या समोर एक छान सुंदर असं गाणं गा. अजीब दास्ता है ये, कहां शुरू कहां खत्म, ये मंजिले है कौन सी, ना वो समझ सके न हम. मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए. अजीब दास्तां है ये.